नमस्कार सुवर्णस कुक अँड बेक रेसिपी मराठीमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने झटपट अतिशय चविष्ट चमचमीत अशी चिकनची रेसिपी बघणार आहोत तर रेसिपी पाहण्याआधी जर अजून माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेली आहे त्यांचे खूप धन्यवाद चला तर मग या मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात आधी आपण साहित्य बघूया तर इथे मी चिकन घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून चिकन घेतलेलं आहे मॅने पाव किलो चिकन घेतलेलं आहे तर इथे मसाला बघूयात आपण तर मसाल्यासाठी मी इथे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि दोन टोमॅटो काप करून घेतलेले आहेत आणि इथे मी एक आलं एक इंच घेतलेलं आहे सहा सात लसणाच्या पाकळा एक चमचा बडीशेप आणि दोन चमचे तीळ आणि एक चमचा जिरे घेतलेला आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला बारीक पाणी टाकून पेस्ट बनवून घ्यायची आहे तर याची मी पेस्ट बनवून घेणार आहे बारीक अशी आणि इतर साहित्य आपण बघूया तर इथे आपल्याला लागणार आहे एक चमचा हळद दोन चमचे तिखट घेतलेलं आहे मी एक चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला फोडणीसाठी तेल लागणार आहे तर हे आपल्याला इतकं साहित्य लागणार आहे तर आपण लगेचच आता कृतीला सुरुवात करूया आणि हे मसाला पण वाटून घेऊयात तर हा मसाला आपण वाटून घेतलेला आहे खूप छान बारीक असा मसाला आपला वाटलेला आहे तर आता आपण लगेचच चिकन करायला घेऊया तर इथे कढई मी ठेवलेली आहे त्यामध्ये मी दोन मोठे चमचे तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की आपण जो मसाला आता वाटून घेतलेला आहे तो टाकायचा आहे तर हा मसाला मी टाकलेला आहे आणि मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे तर अगदी तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे तर मसाला पण सर्व कच्चेच वापरलेले आहेत तर त्यामुळे आपल्याला तेलावर हा मसाला सगळा चांगला भाजायचा आहे आता यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे एक चमचा दोन चमचे तिखट घेतलेलं आहे मी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा गरम मसाला आणि मीठ चवीनुसार टाकायचं आहे हे सर्व एकदा परतून घेऊया तर हे तेल सुटायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता तर हा मसाला आपला चांगला परतलेला आहे आता याच्यामध्ये आपण चिकन टाकायचं आहे आणि चिकन एकदा मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊया तर हे छान मिक्स झालेलं आहे आता याच्यावर आपण झाकण देऊया आणि एक मिनिटभर हे मसाल्यांमध्ये वाफवून घ्यायचं आहे आपण तर एक मिनिटभर आपण वाफवून घेऊ आहे तर एक मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे आणि एकदा ढवळून घ्यायचं आहे पाणी टाकून तर हे बघा मी पाणी टाकून छान ढवळून घेतलेलं आहे तर हे छान मिक्स झालेलं आहे आता आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे तर हे मी व्यवस्थित ढवळून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ह्याच्यावर झाकण देऊन चिकन चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर मिडियम गॅसवर मी एक पंधरा ते वीस मिनटं हे चिकन चांगलं शिजवून घेते तर पंधरा ते एक वीस मिनटं झालेली आहेत आणि मी चिकनचं झाकण खोललेलं आहे आणि वरून थोडीशी बारीक कोथिंबीर चिरून टाकलेली आहे आणि एकदा ढवळून घेऊया आपण हे तर तुम्ही बघू शकताय खूप छान मस्त मसाला आपला झालेला आहे चिकनला खूप मस्त छान अशी आपली ग्रेवी तयार झालेली आहे खूप मस्त अतिशय सुगंध सुटलेला आहे तर आपण हे चिकन शिजलेलं आहे का ते चेक करून बघूयात तर हे बघू शकता तुम्ही खूप छान आपलं हे चिकन शिजलेलं आहे आपलं हे चिकन तयार आहे तर मस्त अशी ही ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे खूप मस्त छान अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपली ही ग्रेव्ही तयार झालेली आहे तर जरूर करून पहा मस्त रेसिपी आहे तर चपाती भाकरी आणि भाताबरू कशाबरोबरही छान लागते आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद